आणि आता एक बातमी झी मीडियाच्या इम्पॅक्टची. मुंबई विद्यापीठात जर्मन विभागातर्फे मराठी स्पोकन कोर्ससाठी निधीची कमतरता होती. अखेर या कोर्ससाठी आमिर खान पुढाकार घेत 25 लाखांची देणगी दिली. पण विद्यापीठ आणि सरकार मात्र या कोर्सबाबत गंभीर नव्हतं. ही बातमी आमच्या रिपोर्टर दीपाली जगताप यांनी पहिल्यांदा समोर आणली आणि परवाच मुंबई पुणे नाशिक याच बुलेटिनमध्ये आपण ती बातमी दाखवली. त्यानंतर याची सरकारनं तातडीनं आणि गंभीर दखल घेतली आहे. या कोर्ससाठी लागणाऱ्या निधीबाबत महाराष्ट्र राज्य सरकार जबाबदारी उचलेल असं त्यांनी स्पष्ट केलं. माझ्या खात्यामार्फत या विभागाला मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसंच अर्थमंत्री अजित पवारांच्या कानावर हा विषय घालू असं आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री उदय सामंत यांनी दिलं. महाराष्ट्र शासनानं ही खरं तर जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मराठी भाषा हे खातं राज्यमंत्रीपद माझ्याकडे आहे आणि या संदर्भामध्ये त्या संबंधित लोकांची मी स्वतः भेट घेईन. 20-22 तारखेला मी भेट घेईन. माझ्या खात्यामार्फत जर त्यांना काही मदत करता आली तर ते देखील मदत करेन. आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी आज मला कळल्या आहेत त्याचा परामर्श मी स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादांच्या कानावर घालेन आणि एक चांगला त्याच्यातनं मार्ग काढण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. वेळ पुढच्या बातमीकडे. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाला विलंब होत असल्याच्या निषेधात